विकास निर्देशांकाच्या यादीत अगदीच तळाशी, कायमच दुर्लक्षित. म्हणूनच देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशननं सर्वांगीण विकासाचं काम धुळे जिल्ह्यात हाती घेतलं. उघडे बोडके डोंगर आणि भेगाळलेल्या जमिनी, जिल्ह्यात पावसाचं सरासरी प्रमाण अवघं 600 मिलीमीटर. जो काही पाऊस पडतो तो वाहून जातो आणि मग पुन्हा दुष्काळ. पाणी हेच जीवन हे लक्षात घेऊन DBMG फाउंडेशननं जलसंधारणाच्या कामास 3 वर्षापूर्वी सुरुवात केली. जामखेली नदी खोरे विकास हे मॉडेल धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात विकसित केलं आहे. जामखेली ही पांझरा नदीची उपनदी. ही नदी बारमाही होऊन त्याचा उपयोग सभोवतालच्या जमिनीत पाण्याचे पुनर्भरण व्हावे आणि समान वाटपाच्या न्यायाने पाण्याचा सुयोग्य वापर होऊन शेती उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टिकोनातून एकूण 22 किलोमीटर लांबीच्या जामखेली नदीवर 30 साखळी सिमेंटचे बंधारे आणि नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. या कामातून एकूण 6410 हेक्टर पाणलोट क्षेत्राचा विकास झालाय. या 30 बंधाऱ्यांपैकी 19 नव्यानं बांधण्यात आले तर 11 जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्तीही करण्यात आली. पाण्याचा साठा वाढावा यासाठी 17 बंधाऱ्यांवर नाला रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आले. या कामाच्या माध्यमातून 742 दशलक्ष घनफूट पाणी साठा तयार झालाय. यामुळे या नदीला बारमाही पाणी उपलब्ध झालं असून त्याचा फायदा आसपासच्या विहिरींची जलपातळी वाढण्यासाठी तर झाला आहेच आणि परिणामी सिंचन क्षेत्रात 2455 एकर एवढी वाढ झाली. त्याचा लाभ 9 गावं आणि 21 आदिवासी पाड्यांना होत आहे. साक्री तालुक्यातील कान नदीवरही एकूण 11 साखळी बंधारे तसेच शिंदखेड्यातील मदारी नाल्यावर 21 बंधारे आणि शिरपूरमधील चोंदी नाल्यावर 10 बंधारे बांधण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यात एकूण 101 सिमेंटचे बंधारे 130 गटविहिरी बांधण्यात आल्या. आणि यामुळे 5322 कुटुंबांना त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदाच झाला आहे. DBMG फाउंडेशननं दुष्काळग्रस्त भागात बारमाही पाण्याची सोय करून नवा आदर्श घालून दिला आहे.